नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बटाट्याची सुकी भाजी रेसिपी करणार आहोत। बनवायला खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी तयार होते। सर्वांना आवडणारी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। या इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत व त्याचे साल काढून अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत, फोडी करून घेतलेले आहेत। या इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई आपली थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल आपलं हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जिरे आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। तीनही जिन्नस तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत व 10 ते 12 कढीपत्त्याची पाने व हिरवी मिरची घालून सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। हे परतत आलं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व जिन्नस तेलामध्ये छान असे तळले जात आहेत। कांदा आपला हलकासा सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे व हळद तेलामध्ये छान मिक्स करायची आहे। व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या आता यामध्ये घालायच्या आहेत। सर्व फोडी ह्या कांदा मसाल्यामध्ये मी घालून घेत आहे। आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे चमच्याच्या मदतीने। दिसायला बघा, आत्ताच खूप छान त्याचा रंग आलेला आहे। खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतं। फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअरही करा। सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत। बटाटा शिजलेला असल्यामुळे आता याला जास्त वेळ लागणार नाही, फक्त 5 ते 7 मिनटं आपण याला परतून घेणार आहोत। कांदा मसाला जो आपण आधी परतला होता तो बटाट्याला व्यवस्थित असा लागला गेलेला आहे आणि त्यानंतर 5 मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हलकंसं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनटं याला वाफ काढायची आहे। 5 मिनटं वाफ काढल्याच्या नंतर आपला हा सुकी बटाट्याची भाजी रेसिपी खाण्यासाठी अगदी तयार आहे। पुरणपोळीसोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही सुकी बटाट्याची भाजी खूप अप्रतिम लागते। व्हिडिओमध्ये पाहू शकताय, अगदी झटपट म्हणजे फक्त 5 ते 8 मिनटामध्ये सुकी बटाट्याची भाजी आपली तयार आहे करून। ही तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता। अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।